की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजाचं आरक्षण जे आहे याच्यामध्ये नवीन वाटेकरी आम्ही येऊ देणार नाही, हे आरक्षण आम्ही कमी होऊ देणार नाही। सरसकट हा मुद्दा कुठेही त्या समितीमध्ये त्या ठिकाणी घातलेला नाही आणि श्री जरांगे पाटील यांच्याकडनं जी आमच्याकडे शिष्टमंडळ आलं होतं त्या शिष्टमंडळाने देखील त्यावेळी जे प्रमुख लोक होते त्यांनी हे मान्य केलं। पहिल्यांदा तर सरकारच्या वतीने एक गोष्टीचं आश्वासन हे आपल्याला मी निश्चितपणे या ठिकाणी देऊ इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजाचं आरक्षण जे आहे याच्यामध्ये नवीन वाटेकरी आम्ही येऊ देणार नाही, हे आरक्षण आम्ही कमी होऊ देणार नाही। या आरक्षणावर कुठल्याही प्रकारे या ठिकाणी अडचण ही राज्य सरकारच्या वतीनं आम्ही तयार होऊ देणार नाही। मराठा समाजाची जी काही मागणी आहे ती जे आरक्षण मी मुख्यमंत्री असताना 12% आणि 13% दिलं होतं ते आरक्षण पुन्हा मिळावं अशा प्रकारची प्रामुख्यानं त्या ठिकाणी मागणी आहे आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही आता क्युरेटिव्ह पिटिशनचं काम हे सुरू केलेलं आहे आणि मुळातच सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी जो काही निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या संदर्भात एक भोसले कमिटी आम्ही तयार केली होती आणि न्यायमूर्ती भोसलेंनी काही उपाययोजना सांगितलेल्या आहेत की ज्या आधारावर तो रिपोर्ट हा रद्द झाला तर त्या उपाययोजना केल्या तर तो रिपोर्ट हा सर्वोच्च न्यायालयामध्ये ग्राह्य होऊ शकतो, त्या उपाययोजना करणं देखील आम्ही सुरू केलेलं आहे। त्यामुळे ते जे काही आरक्षण आपण ओबीसीपेक्षा वेगळं हे मराठा समाजाला आपण जे दिलं होतं ते आरक्षण पुन्हा मराठा समाजाला कसं मिळेल अशा प्रकारचा आपला प्रयत्न निश्चितपणे त्या ठिकाणी आहे। आपण जी काही न्यायमूर्ती शिंदेंची समिती तयार केलेली आहे ती विशेषतः त्या ठिकाणी ज्या लोकांचं मत आहे की आम्ही आधी कुणबी होतो आणि मग आम्हाला त्या ठिकाणी आता मराठा ठरवण्यात आलेला आहे तर या संदर्भातली पडताळणी करण्याकरता आणि मग त्या संदर्भात काही उपाययोजना असतील तर ती सुचवण्याकरता ही कमिटी या ठिकाणी तयार केलेली आहे। सरसकट हा मुद्दा कुठेही त्या समितीमध्ये त्या ठिकाणी घातलेला नाही आणि श्री जरांगे पाटील यांच्याकडनं जी आमच्याकडे शिष्टमंडळ आलं होतं त्या शिष्टमंडळाने देखील त्यावेळी जे प्रमुख लोक होते त्यांनी हे मान्य केलं त्या ठिकाणी की असा सरसकट शब्द त्या याच्यात टाकता येणार नाही कारण शेवटी सरकारने काही निर्णय घेतला तरी तो कोर्टात टिकायला पाहिजे, आपल्याला कुठल्या समाजाला फसवता येणार नाही। आणि म्हणून त्यामध्ये आता शिंदे समिती न्यायमूर्ती शिंदेंची समिती जी आहे ती त्या संदर्भात एक महिन्यामध्ये रिपोर्ट हा देणार आहे। म्हणून मला असं वाटतं की आत्ता तरी मराठा समाज कुणबी समाज ओबीसी समाज हा एकमेकासमोर उभा आहे अशी परिस्थितीची आवश्यकताच नाही आहे। कुठल्याही समाजाला एकमेकासमोर उभं करण्याचं कधीही सरकारच्या वतीनं होणार नाही। सगळ्या समाजाच्या समस्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि त्या स्वतंत्रपणे सोडवल्या गेल्या पाहिजेत। एक समाज विरुद्ध दुसरा समाज अशा प्रकारची अवस्था जर महाराष्ट्रामध्ये तयार झाली तर मला असं वाटतं की एक महाराष्ट्राचं जे सोशल फॅब्रिक आहे ते देखील कुठेतरी अडचणीत येईल आणि म्हणून मी या माध्यमातून ओबीसी समाजाला या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो। राष्ट्रीय ओबीसी महासंघ असेल, सर्वशाखीय आपलं कुणबी ओबीसी महासंघ असेल, ओबीसी मुक्ती मोर्चाचे लोक देखील माझ्याकडे येऊन गेले, जेवढे संघटनेचे लोक आले या सगळ्यांना मी अतिशय विनम्रतेनं आश्वासित करू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाज जो आहे त्याच्या आरक्षणात कुठेही ते आरक्षण कमी करणं कोणाला दुसऱ्याला देणं अशा प्रकारचा निर्णय सरकार या ठिकाणी घेणार नाही, घेण्याचं कारण देखील नाही आणि मुख्यमंत्र्यांनी देखील या संदर्भातली घोषणा केलेली आहे। आपल्याला कल्पना आहे की साधारणपणे मी मुख्यमंत्री असताना आपण वेगवेगळे 26 GR हे आपल्या ओबीसी समाजाकरता काढले होते, मग महाज्योतीची निर्मिती असेल किंवा
त्या ठिकाणी विदेशी आपले मुलांना विदेशात पाठवण्याचे विषय असतील, स्कॉलरशिपचे विषय असतील. बबनरावजींना माहिती आहे, सातत्याने वेगवेगळ्या संमेलनांमध्ये त्यांनी आम्हाला बोलवलं आणि तिथे ज्या मागण्या झाल्या त्या मागण्यांवर आधारित आम्ही तिथे आश्वासन दिलं आणि तसे जी आर देखील काढले. ही शक्यता आहे की त्यातल्या काही जी आरवर अजून काम होण्याची आवश्यकता आहे. विशेषतः हॉस्टेलचा जो मुद्दा आपण मांडलेला आहे, तर मला सांगताना आनंद वाटतो की परवाच आम्ही या संदर्भात फायनान्स डिपार्टमेंटची बैठक घेतली आणि फायनान्समध्ये, कारण आता आपण सगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रॉपर्टीज आयडेंटिफाय केल्या आहेत, इमिजिएटली किरायाच्या प्रॉपर्टीजमध्ये आपले ओबीसी हॉस्टेल सुरू करण्याच्या संदर्भात सगळं आमचं झालेलं आहे. फक्त फायनान्सची एक मान्यता पाहिजे होती, त्या संदर्भात अजितदादांची मी स्वतः बोललो, त्यांनी परवा मीटिंग केली आणि ते निधी देखील त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे आता हे जे काही 72 हॉस्टेल आपण घोषित केले होते, हे 72 हॉस्टेल आता त्या ठिकाणी लवकर सुरू होतील. यासोबत स्वाधारसारखी जी योजना आहे त्याला आपण पैसे ठेवलेलेच आहेत, तसं एक जी आर आपल्याला तो काही अमेंड करायचा होता त्याही संदर्भातला निर्णय आपण हा केलेला आहे. त्यामुळे आमचे जे गरीब ओबीसी विद्यार्थी आहेत त्या ओबीसी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्रास होणार नाही आणि त्यांना शिक्षणामध्ये कुठेही अडचण निर्माण होणार नाही, या संदर्भात राज्य सरकारने आता दक्षता घेतली आहे. आपल्याला हे देखील माहिती असेल की विशेषतः सातत्याने आपल्याकडे ही मागणी यायची की तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना असेल, शबरी योजना असेल, किंवा रमाई योजना असेल, या सगळ्या योजनांमध्ये ओबीसी मागे पडतोय, ओबीसीला पाहिजे त्या प्रमाणात घरं मिळत नाही, ओबीसी हा गरीब आहे आणि या गरीब ओबीसी समाजाला घरं मिळाले पाहिजे म्हणून आता आपण या ठिकाणी 10 लाख घरं मोदी आवास योजनेच्या अंतर्गत केवळ ओबीसींकरता तयार करण्याचा निर्णय केला आहे. 3 लाख घरं यावर्षीच आपण त्यातले तयार करतो, त्याचाही जी आर आपण काढलेला आहे. आता बेनिफिशरीजचं आयडेंटिफिकेशन हे आपण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. खरं म्हणजे अनेक मागण्या आपण या ठिकाणी शैक्षणिक संदर्भातल्या काही ठेवलेल्या आहेत, वेगवेगळ्या मागण्या ठेवलेल्या आहेत. मी निश्चितपणे आपल्याला हे आश्वस्त करू इच्छितो की येत्या आठवड्याभरामध्ये आपल्याशी बोलून तारीख आपण ठरवू आणि मुंबईला मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना देखील विनंती करेन आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आपली ओबीसी समाजाची एक बैठक, राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि आपल्या ज्या सगळ्या संघटना आहेत यांची एक बैठक ही मुंबईमध्ये लावण्यात येईल आणि या ज्या काही समस्या या ठिकाणी आपण सगळ्या मांडलेल्या आहेत, निश्चितपणे या समस्या सोडवण्याच्या संदर्भातली कारवाई या बैठकीच्या माध्यमातून आपण निश्चितपणे त्या ठिकाणी करू. मी आपल्याला एवढंच आश्वस्त करतो की राज्यातलं सरकार हे निश्चितपणे ओबीसी समाजाच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभं राहील आणि आपल्याला सगळ्यांना शेवटी एकत्रितपणे ओबीसींचा विचार करायचा. जसं तुम्ही अगदी छोटीशी गोष्ट एक लक्षात आणून दिली बबनरावजी की नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे तर 8 लाखाची अट का, हे बरोबर आहे, कारण नॉन क्रिमिलियरचं एकदा सर्टिफिकेट मिळालं की ते दुसऱ्या अटीची आवश्यकताच नाही आहे. तर असे ज्या काही चुका होतात किंवा आपण सांगितलं PMEGP मध्ये ओबीसी सुटून गेला आहे, तर असे जे छोटे छोटे विषय आहेत की जे केवळ जी आर अमेंड केल्यामुळे आपण ओबीसी समाजाला त्यातनं फायदा देऊ शकतो, तर निश्चितपणे त्याही संदर्भात आपण जी काही कारवाई आहे या बैठकीमध्ये हे सगळ्या गोष्टी आपण जरूर मांडा. मी सगळे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित ठेवतो आणि मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी हजर राहण्याचा प्रयत्न करू. मी तर राहीनच, दादांनाही मी विनंती करेन जेणेकरून त्याच दिवशी तिथेच या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या आपल्याला निश्चितपणे सोडवता आल्या पाहिजेत. आपल्याला या निमित्ताने मी एवढं सांगू इच्छितो की ओबीसी समाजाच्या बद्दल निश्चितपणे आमचं कमिटमेंट आहे, कारण शेवटी आज बहुसंख्य हा ओबीसी समाज आहे आणि आपण देशाचा विकास करताना जोपर्यंत बहुसंख्य समाजाचा विकास होणार नाही तोपर्यंत देशाचा विकास हा होऊ शकणार नाही. आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे आता उद्या पंतप्रधान मोदी एक नवीन योजना सुरू करतायत की जी स्पेसिफिकली ओबीसी आणि 12 बलुतेदार जे आहेत, ओबीसी समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करणारे जे आहेत त्यांच्याकरता अतिशय एक चांगली योजना सुरू होते. खरं म्हणजे पंतप्रधानांना कधीच कुठली जात नसते, पण हा देखील एक विलक्षण योगायोग आहे की आपले पंतप्रधान स्वतःही एक ओबीसीच आहेत, त्यामुळे निश्चितपणे ओबीसींवर अन्याय होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न आपण सगळे मिळून करू. कुठे आम्ही चुकलो तर जरूर आम्हाला सांगा, कारण सगळ्या गोष्टी आम्ही करतोच असं नाही आहे. शेवटी सरकार आपल्यापैकी अनेकांनी पाहिलेलं आहे, सरकार सरकारच्या पद्धतीनं चालतं. अनेक वेळा अधिकारी काय मनात येईल तसा निर्णय घेऊन टाकतात, मग आपल्या लक्षात येतं आणि मग तो निर्णय आपण बदलतो. एक गोष्ट अजून मला या ठिकाणी सांगितली पाहिजे की हे कंत्राटीच्या संदर्भात जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मुळातच
पहिली गोष्ट तर या राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे की आमच्या आस्थापनेवरच्या कुठल्याही जागा या कंत्राटी आम्ही भरणार नाही आहेत, त्या जागा आमच्या पूर्ण आम्ही भरणार आहोत आणि आम्ही 75,000 जागांच्या भरतीची घोषणा केली होती. पण माझा विश्वास आहे की आता आम्ही जेवढ्या जाहिरातीकडून परीक्षा सुरू केल्या आहेत पुढच्या वर्षीपर्यंत, म्हणजे आता एक वर्ष आम्ही दिलं होतं, या एका वर्षामध्ये कदाचित 75,000 ऐवजी 1.5 लाख भरती आमची ही या ठिकाणी आम्ही करू. त्यामुळे हा जो काही जी आर आता निघालेला आहे हा जुनाच जी आर आहे. फक्त मागच्या काळामध्ये दोनच एजन्सीज याच्यामध्ये एम पॅनल होत्या आणि म्हणून मागच्या सरकारच्या काळात असा निर्णय झाला की दोनच एजन्सीज आहेत. कारण आपल्याला माहिती आहे अनेक वेळा आता कोविड सारखी महामारी येते किंवा अनेक वेळा आता आपल्याकडे लोक रिटायर होतात, लोक रिटायर झाल्यानंतर सरकारमध्ये रिटायरमेंट नंतर नवीन भरती होतपर्यंत वर्ष, सव्वा वर्ष, दीड वर्ष लागतं, कारण 10-10 लाख लोक त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात. मग अशा कालावधीमध्ये हॉस्पिटल्स आपल्याला रिकामे ठेवता येत नाही, वॉर्ड बॉय आपल्याला लागतात आणि म्हणून वर्षानुवर्ष अशा सगळ्या मधल्या कालावधीमध्ये आपल्याकडे कंत्राटी लोक घेण्याची पद्धत आहे. ते अनेक वर्ष त्या ठिकाणी काम करतायत. या जी आर मध्ये पूर्वी केवळ दोनच त्या ठिकाणी होतं, म्हणून मागच्या सरकारने निर्णय घेतला. हे काही या सरकारचा निर्णय नाही आहे. मागच्या सरकारने जे टेंडर काढलं 2 ऐवजी 9 लोक आले, आता आम्ही त्याच्यामध्ये बदल एवढाच केला की याही कालावधीत जे काही कंत्राटी लोक काम करतात, साधारण असं लक्षात यायचं की हे जे काही ठेकेदार आहेत हे पैसे स्वतः उचलतात पण त्यांना ते पैसे देत नाहीत, म्हणून त्याच्यातला बदल एवढाच केला आहे की आता जे काही हे कर्मचारी आहेत थेट त्यांच्या खात्यामध्ये त्यांचे पैसे जातील आणि त्याच्यातनं मॅनपॉवर सप्लायवर जो काही मॅनेजमेंटचा खर्च आहे तोच फक्त कॉन्ट्रॅक्टरकडे जाईल, एवढाच बदल हा आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे कुठेही कॉन्ट्रॅक्च्युअल लोक भरून आणि कायम लोकांचा अधिकार दूर करणं, म्हणजे मला असं वाटतं की मागच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना आपण भरती सुरू केली होती, मग मध्यंतरी कोविडमुळे ती थांबली होती, आता ती 19 भरती आता होती आहे आणि आता नवीन भरती आपण सुरू केलेली आहे. त्यामुळे 1.5 लाखाची भरती ही महाराष्ट्राच्या भरतीच्या इतिहासातील सर्वात मोठी भरती हे आपलं सरकार करत आहे. म्हणून माझी विशेषतः युवांना ही विनंती आहे की सरकार जागा रिकाम्या ठेवून कंत्राटी कामगार भरणार आहे, आता आम्ही कंत्राटीकडे जातोय, अशा प्रकारच्या ज्या अफवा आहेत या पूर्णपणे चुकीच्या आहेत. या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. आम्ही तर सगळ्या जागा, म्हणजे आत्ता आम्ही 80% जागा भरायला परवानगी दिलेली आहे पण काही विभागांना 100% जागा भरायला आम्ही परवानगी दिली आहे आणि हळूहळू जसं जसं ते भरतील सगळ्या विभागांना 100% जागा भरायची परवानगी ही आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की याही संदर्भात ही जी काही एक थोडी अफवा पसरली आहे किंवा काही बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न आहे तर तो होऊ नये. कुठल्याही युवांवर आम्ही अन्याय होऊ देणार नाही. मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो, खरं म्हणजे आता आपण परवा मोर्चा ठेवलेला आहे त्यामुळे त्याच्याबद्दल आता मी काही बोलणार नाही, पण माझी विनंती आहे की आपण आता एकदा सगळ्यांनी बसून हा निर्णय करा आणि हे जे काही साखळी उपोषण आहे ते उपोषण आपण त्या ठिकाणी योग्य वेळी परत घ्या अशी आपल्याला विनंती आहे आणि आम्ही आपल्याला आपल्याशी बोलून आम्ही तारीख ठरवतो, कारण गणपतीच्या काळातच ती बैठक घ्यावी लागेल. तर आपला जो काही तारीख आपल्या सगळ्यांना सूट होते त्या तारखेला आम्ही तुम्हाला बोलवतो. त्या ठिकाणी बसून, इथे बसून प्रश्न सोडवण्यापेक्षा प्रत्यक्ष सरकारसोबत बसून आपण हे सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी करूया, एवढीच आपल्या सगळ्यांना मी विनम्र विनंती करतो. आणि पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या पाठीशी आपण सगळेच, म्हणजे सरकार तर आहेच पण सगळे पक्ष, सगळे लोक आपण ठामपणे त्या ठिकाणी उभे आहोत आणि आपण ओबीसी समाजावर कुठल्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नाही अशा प्रकारचा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो.